सोलापूरपासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो, ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली. सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं, पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या. राज ठाकरेंचा आरक्षणाला विरोध, राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज, काय काय वाटेल त्या हेडलाईन्स काही लागल्या. तुम्हाला कदाचित आठवत असेल तर 2006 साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि 2006 सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं, ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. महाराष्ट्र राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाही. त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींसाठी मराठी मुलामुलींसाठी तर आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे. इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत. आणि मला असं वाटतं ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले त्याच्या अगोदर शाहू महाराज खरं तर आरक्षण ही गोष्ट किंवा अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे खरं तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं पुढे सुरू झालं. परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का, याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं माती भडकवली जातात. मी आत्ताची साधी गोष्ट सांगतो, हा माझा संपूर्ण दौरा, या संपूर्ण दौऱ्यामध्ये जरांगे पाटलांचा काही संबंध नव्हता, त्यांचा विषय पण नव्हता, पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय. आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत, म्हणजे मला त्यांची नावंही माहिती आहेत, मला कळलं का, ती योग्य ठिकाणी जातीलही, त्याच्या इन्क्वायऱ्या सुरू पण होतील. कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत, कोणाला MIDC मध्ये जागा मिळाल्या आहेत, कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यात कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत, कळलं का, अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत. म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे बाहेर सगळे आले होते, त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते. मी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते. आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्यावर बोलणार आणि मग नाही नाही मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं. त्यातले जे दोन जण होते ते पूर्वीचे असं म्हणतात ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे, त्याचे फोटोही आहेत. आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही. आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते.
परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती एक कोणतरी दोन चार जण ओरडत होते. त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवार बरोबर आत्ताचा फोटो आहे. काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होता.